हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबई राजनी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये सूर्या या सिनेमाची टीम आली आहे रुचिता आणि प्रसाद आपल्याबरोबर आहेत तर एक नवीन पेअर इंट्रोड्यूस होत आहे सिनेमामधनं असं आपण म्हणूया असं एक छोटासा गेम खेळायचा आहे ही और शी असं त्याचं नाव आहे आता तीन वर्ष शूटिंग झालं आहे या सिनेमाचं सो खूप छान तुम्ही ओळखत असालच एकमेकांना तर मी आता काही प्रश्न विचारीन ती गोष्ट कोण करतं त्याच्याकडे तुम्ही पॉइंट आऊट करायचं ठीक आहे टाइमपास करण्यामध्ये अग्रेसर कोण होतं सूर्याच्या सेटवर तुझ्याकडे बर सतत चिडक कोण आहे तुमच्यापैकी प्रसाद आहे चिडका पण माझ्यावर कधी चिडलेला नाहीये प्रसाद तिकडे तिथे जे काय खूप जास्त ऍक्शन करायला लावल्यामुळे खूप okay, वर्कआउट करायला लावल्यामुळे तो झोन मध्ये ओके तुकार जोक मारायची जबाबदारी कोणाची दोघांची मला अरे दोघांची दोघंही मारतो टुकार जोक्स बरं त्याला माझे जोक्स टुकार वाटतात मला त्याचे जोक्स टुकार वाटतात बरं सेट वर गोंधळ घालणार कोण होत मी नाही रे मग <laughs> मी म्हणजे हा असं गोंधळ असं नाही ग पण थोडं एक हा बर ठीक आहे ओके डन काय खोलणार नाही लंच ब्रेकची वाट कोण पाहायचं मला हे नाही मी सांगते हा काही वाढ बघायचा नाही कारण का हा फक्त फक्त प्रोटीन वर होता पूर्ण चित्रपट यांनी दुसरं काही खाल्लेलं नाहीये जे काय मेजवानी आम्ही करायचो सेट वर ते <laughs> फक्त मी करायचे आणि हा बिचारा बघत बसायचा कि रुचिता चांगलं खातेस फुडी कोण आहे दोघांपैकी हा फुड असं मला चित्रपट संपल्या क्षणी प्रसाद मला अजूनही आठवते मला म्हणाला की प्लीज काही भूल मी <laughs> चित्रपट मला जे काय ते खाऊ दे मनसोक्त खाऊ दे ओके फंबल कोणाचे जास्त झाले झाले असतील माझ्या फंबल पण ओके सेट वर लेट कमर कोण होत आता जर त्यांनी स्वतःला पॉइंट नाही केलं ना आई शपथ तर काय म्हणायचं यावर तुला लेट कम आपल्या सिनेमात मी अख्ख्या टीमला समोर उभं काही एकच किस्सा फक्त असा घडलाय की गणेश आचार्यांचं शूट होतं पराळमध्ये आणि होळीचं सांग शूट होणार होतं तर काय झालं की सकाळी आमची 8 शिफ्ट होती आणि सगळ्यांना कॉल टाइम सकाळी 7 दिला होता तर हे सगळे मुंबईत राहतात मी आउट ऑफ मुंबई म्हणजे नवी मुंबई मध्ये राहतो पन्नीला त्यावेळेस नाही <laughs> पण माझ्या बाबतीत असा किस्सा घडला की मी मॉर्निंगला सकाळी साडेसहाला निघालो घरातून आणि मला पुन्हा वाशी ब्रिज वडा ट्रॅफिक लागला okay. होता आणि तो त्या दिवशी ते म्हणतात ना की माझे नशीब खराब होते आणि सगळी लोक सेट वरती पोहोचली होती गणेश आचार्य रुचिता पण एकदम टकाटक हिरोईन म्हणून रेडी सगळं मेकअप विकअप करून आणि मी सेट वरती नऊ वाजता पोहोचलो होतो त्यामुळे ते काय झालं की काय झालं जो टॅग पडला ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे बरं लाडाची लेख किंवा लाडाचा लेख असं कोण होतं म्हणजे लाड कोणाचं झालेत बेसिकली हा माझे झालेत मी ओके सेल्फी अडिक्ट कोण आहे सततचे फोटो कोणी काढले सूर्याच्या सेटवर खूप मला मी असे पण काढत असते मला बरं सिरियस सिच्युएशन मध्ये सूर्याच्या सेटवर वर हसायला कोणाला आलं सगळ्यात जास्त नाही प्रचंड त्या बाबतीत म्हणाल्यावर हा हा असं कधी घडलं असं नाही घडलं रोमॅन्ट रोमॅंटिक सीन ला किंवा ती गोष्ट व्हायचीच अरे हे करायचं नाही आणि मला ते असं हसायला हात पकडला तरी पण कॅमेरा रोलिंग झाला हसायला यायचं अरे कट कट रे नाही रुको त्याला तो पाच मिनिट रुको ओरडा कोणाला पडलाय सेट वर मला अजिबात ओरडा पडलेला नाहीये मला वाटत नाही ह्यालाही पडला असेल कारण माझ्या समोर तरी पडलेला नाहीये पण ह्याची ट्रेनिंग खूप चालू होती त्यामुळे ओके सतत कंटाळा येणार कोण आहे तुमच्या म्हणजे आमचे कधी समजा दोन दो, दो रिटेक झाले किंवा ऍक्शन मध्ये पण एवढ्या उन्हामध्ये ऍक्शन शूट करत होतो समजा एका मध्ये माझा समजा आय कॉन्टॅक्ट गेलं किंवा असं पटकन कॅमेरात बघितलं तरी मला सांगायचं मास्टरजी प्रसाद ये हो गे आहे तुला करायचंय परत ओके मास्टरजी रेडी म्हणजे ऑलवेज एनर्जेटिक शेवटच्या क्षणाला डान्समध्ये पण डान्स येत नव्हता तुम्ही ते होळीच्या सॉंग मध्ये बघाल की रुचिताने मला एवढा कलर लावलाय की तिच्या जा जवळ जातो आणि ते बऱ्याच वाजता झाले माझ्याकडे चूक झाली पण त्यावेळेस रिटेक झाले पण येत नव्हतं पण ते मी पूर्ण माझ्याकडचे आउटपुट देण्याचा प्रयत्न केलाय ओके शेवटचा प्रश्न तयार व्हायला वेळ कोणाला लागला सगळ्यात जास्त <laughs> एक्सपेक्टेड होते उत्तर मला <laughs> <रुची। laughs> मी तुला खरं सांगते या चित्रपटात मी एक्सेप्ट करते की मला खूप वेळ लागला तयार व्हायला पण बाकीचे कुठलेही चित्रपट किंवा मी कुठलेही प्रोजेक्ट केलेले आहेत जरी नेसाला नऊवारी असेल तरी मी आठ मिनिटात तयार होते हो आठ मिनिटात आठ मिनिटात हा माझा रेकॉर्ड आहे की एकदा मला सवय लागली की ठीक आहे या सेट आपल्याला हे करायचं आहे मेकअप हे सेट झालेला आहे तर आठ मिनिटात मी तयार होते पण सूर्यामध्ये माझा प्रत्येक वेळेला लुक वेगळा आहे त्यामुळे आणि एकटी नव्हते ग मी कधीच मध्ये माझ्याबरोबर सगळी लोक असायची जे डिसाईड ते म्हणजे एजिंग दाखवलंय तिचं तर हो मला खूप वेळ लागला हो ला so, ला ला या चित्रपटात तयार मस्त पण तयार झाला सिनेमा आणि सहा जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल सो ऑल द बेस्ट तुम्हाला आणि संपूर्ण टीमला सिनेमासाठी आणि पुन्हा या आपण पुन्हा गप्पा मारू थँक्यू सो मच थँक्यू सो मच